पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका स्वर्गीय मुग्धा लोंढे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त पनवेल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वर्गीय मुग्धा लोंढे यांना वंदन करून रक्तदान केले. जनहित संवर्धक मंडळ पनवेल, कच्छ युवक संघ पनवेल व युवानाथ ढोल पथक पनवेल यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. स्वर्गीय मुग्धा लोंढे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी करून शिबिरास सुरुवात झाली. शिबिरास पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक अजय बहिरा, नितीन पाटील, नगरसेविका चारुशीला घरात यांची उपस्थिती लाभली. तसेच यावेळी ज्यांनी कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी जास्तीत जास्त रक्तदान केले त्याबद्दल नंदाजी ओझे, जनहित संवर्धक मंडळाचे सुहास सहस्रबुद्धे, युवानाथ ढोल पथकचे प्रथमेश सोमण, कच्छ युवक संघचे धीरूभाई मारू यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आला. पालिकेच्या नगरसेविका त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या पनवेल शहराच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्वर्गीय मुग्धाताई यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन सत्रामध्ये उपस्थित असणारे आपण सर्व समोरील मान्यवर ज्यांनी ज्यांनी हे पनवेल शहर उभं करावं, पनवेल शहर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा प्रशासकीय पातळीवरती हाताळणारे मंडळी असतील, पण या पनवेल शहराच्या जडणघडणीमध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे आणि हे पनवेल शहर सर्वार्थानं वाढलं पाहिजे या भावनेतून काम करणारी आपण सारी मंडळी, सर्व उपस्थित सहकारी भगिनी आणि बंधू, हे सगळ्यात आधी आज या शिबिराचं आयोजन या ठिकाणी जे केलेलं आहे, मी या ठिकाणी संदीपभाऊ आपलं आणि त्याचबरोबर आपल्या पनवेल महापालिकेची नगरसेविका उषिता लोंढे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. रसाजींनी आपल्यासमोर बोलत असताना सांगितलं की कशा पद्धतीनं आज कोविडच्या या महामारीच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा हा सातत्यानं जाणवलाय आणि तो भरून काढायचा असेल तर रक्तदानाची सवय लावणं आणि स्वयंप्रेरणेनं रक्तदान आपण करत राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे, आवश्यक. आणि मला असं वाटतं की एखादी व्यक्ती ज्या वेळेला आपल्यातून जाते तेव्हा खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं जे कार्य असतं ते समाजापुढे सातत्यानं येत राहतं, आठवत राहतं, पण त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं पुन्हा कार्याच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली देणं हे मला वाटतं खऱ्या अर्थानं सुसंस्कृत कोणाचं माणुसकीचं असं दर्शन आहे आणि त्यामुळे ते दर्शन घडवून इतरांपुढे जो आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा या सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर
आपण 40 जणांची उपस्थित आहात, या त्या निमित्तानं आपला मुग्धाताईंचा संपर्क आलेला होता आणि त्यांच्यातली माणुसकी, त्यांच्यातल्या या आपल्या जबाबदारीच्या प्रती असलेला दक्षपणा आणि त्याचबरोबरीनं आपल्याला समाजाला सातत्यानं काय देता येईल हा विचार, हे सातत्यानं करत राहणं हे मला वाटतं कुठेतरी संस्कारातून आलेलं आहे, कुठेतरी वारशातून आलेलं आहे आणि म्हणून हा हे संस्कार, हा वारसा पुढे चालवण्याच्या दृष्टिकोनातून हा जो प्रयत्न आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय, मी या कार्यक्रमाला तर मनापासून शुभेच्छा देतोच आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे आज रक्तदान करतायत त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. नमस्कार. आज 3 ऑक्टोबर 2021 मुंबई महानगरपालिका नगरसेविका कैलासवासी मुग्धालोंडे म्हणजे आईला आपल्याला जाऊन आज 2 वर्ष पूर्ण झाली. मागच्या वर्षीच्या स्मृतिदिनाच्या दिवशी आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं, त्याचप्रमाणे याही वर्षी आपण समाजसेवा रुग्णसेवा या हेतूने यावर्षी आपण रक्तदान शिबिराचं इथे आयोजन केलेलं आहे. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन न करता आजपर्यंत सातत्याने ज्यांनी ब्लड डोनेशन केलं आहे, ज्यांनी प्लेटलेट डोनेशन केलं आहे, करोनासारख्या जागतिक संकटामध्ये जेव्हा प्लेटलेट्सचा तुटवडा भासत होता तर अशा वेळेला भरपूर जणांनी पुढे येऊन प्लेटलेट्स दान केलेलं आहे, तर अशा सगळ्यांचा सत्कार आपले पनवेलचे लाडके आमदार माननीय प्रशांतदा ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार केलेला आहे. आणि अशा प्रकारचा समाजोपयोगी कार्यक्रम करून रक्तदान करून आपण आईला इथे श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. धन्यवाद.